मला एक सांग, तू हे सगळं मॅनेज कसं करणार आहेस? त्यांना फक्त फोन करून सांगायचं की तुम्ही या वेळी या म्हणून. त्यात काय, दॅट्स ऑल. इज इट रिअली दॅट्स ऑल? आईला आधी पूर्वकल्पना द्यायला हवी असतो. ती या सगळ्याला विरोधच करणार. माने विरोधच करणार म्हणजे? त्यामागची कारण तितकीच महत्वाची आहेत. तू इथूनच जा, तिथून तुला बाय नाही करता येणार. मला तुला सोडून कधीच इतके दिवस राहिलेले नाहीये आणि आता आठवडाभर म्हणजे सो नको कॉफी. हा मी तू पोचलास तू? हो पोचलो, आताच आम्ही बोलत होतो. काय झालं, काय विशेष? काही विशेष नाही, पण आईच्या सोबतीला कोणीतरी हवं असं बोलत होतो ना आपण, त्याबद्दल. अनुताई ना? हो सकाळी येत आहेत अनुताई. काय झालं ग? मला पटकन झोप लागली. झोपली होतीस? हो, तू गेलास आणि इथे पडले बॅग ठेव. इतक्या लवकर? फुल झोप लागली. 7 ची फ्लाईट आहे ना, 5 वाजता तरी निघायला हवं ना, तर उशीर होईल. काय इथे मला उठवायला कोणी नाही ना, माझ्या मोबाईल मधला घड्याळ सोडून. निरोप द्यायला माझा नवरा पण नाही. मी कायम तुझ्या जवळच असतो मी तू. हा एकदा आईला सांग ना तुझ्या असं. काय? मी तर नेहमी तुझ्या जवळच असतो. मी तू तू म्हणजे ना. आय मिस यू. आय विल नॉट. आय नो. आय विल. आय नो. खर तर मला तुझ्या बरोबरच थांबायचं होतं, पण यु नो इट्स ओके रे. आय अंडरस्टँड. And all the very best. किती वेळा देशील ऑल द बेस्ट? असू दे ग, म्हणायला काय कष्ट पडतात का? आणि ए मितू, तू दिल्लीवरून आलीस ना की आपण 4 दिवस फिरायला जाऊया कुठेतरी. हो खरंच जाऊ, आज्जाला घेऊ. हो हो. अरे त्याला सांगितलं ना, आल्यानंतर 2 दिवस दोघांना बाहेर घेऊन जातो म्हणून. बोंबा मारत बसायचं आपलं ना. परत आले ना की माऊली प्रोजेक्ट वेगळाच सुरू करणार आहे मी. आणि आपलं आयुष्य सुद्धा. आठवड्याभराचाच तर प्रश्न आहे. मी तू बऱ्याच महिन्यातून एक दिवस सुद्धा माझ्यापासून लांब गेली नाही सगळं कुठे. आता इतके दिवस राहते ना लांब तुझ्यापासून. ए मी तू झोप आता. हा नाहीतर अलार्म वाजत राहील आणि तू उठणार पण नाहीस. ओके बाय. ऐक ना. हा काय? झोप आता. झोप उडवलीस माझी आणि आता झोप सांगतोस. चल बाय 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 बाय. गुड नाईट. लव यू. भेटी लागी
हाँ वहां से सीधा आना है, राइट वाली गली में तीसरा बंगला है देखो, व्हाइट कलर का। या मिताली ताई, गरम गरम पोळी भाजी आणि कोशिंबीर पण बनवली बघा। अरे वा आजा, तुम्ही सकाळी उठून एवढं बनवलं आजा, मला पत्ताही लागला नाही। या आपल्या माणसासाठी करायचं ना म्हणजे वेळ काढावा लागत नाही, आपोआप सवड होती बघ। थँक यू सो मच, आता फ्लाइट मध्ये बसून मस्त खात बसते। अगं मना जेवढा मला जवळचा ना, तितकी तू भी मला जवळची झालीस बघ। खरं सांगू आजा, राम प्रहरी दुसरा काय ऐकावं माणसानं, बोल। तुम्ही आलात ना खूप बरं वाटलं, माझ्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं खूप कमी येतो, पण मी दिल्लीहून येईपर्यंत तुम्ही फसवून जाणार नाही ना गावाला। असं कशाला करेन मी, मी आहे, तू दिल्लीहून येईपर्यंत मी इथंच आहे। आणि आम्ही आलो ना मस्त सुट्टी घेते थोडे दिवस, तुम्हाला गावाला सोडायला येऊ ना, तेव्हा मस्त अख्खं गाव फिरू। गावाला येऊन तर बघ, प्रेमाचा वर्षाव करेन मी तुझ्यावर, आणि अनुसयाला पण बरं वाटेल बघ। चला येते हा, नमस्कार। असू दे असू दे, आयुष्यवंत हो। टॅक्सी आली वाटत। हो हो हो, चल चल मी घेऊन। नाही असू दे असू दे, नाही घेतो, तुम्ही हे पकडा, तुम्ही हे पकडा, मी घेते घेते। अनुताई या ना प्लीज प्लीज बसा। थँक्स, घर खूप छान आहे तुमचं। थँक्स, म्हणजे मला आवडलं, खूप नीटनेटक ठेवलंय। मातोश्रींची किमया। आई या अनुताई, अनुताई या आमच्या मातोश्री। नमस्कार। कॉफी, तुम्ही कॉफी स्वतःच्या हातचीच पिता। मी पाणी आणतो। बसा ना। फार नाही बोलत अलीकडे ती कोणाशी। होतं होतं असं कधी कधी। तुम्ही तिच्या वागण्याचं काही। अरे थँक्यू। अलकाताई तुम्ही बसा ना। बसून बसून गुडघे दुखतात माझे, उभीच बरी आहे मी। मी येऊन जाऊन असतो इकडे, इथे आई आणि रामण्णा असतात। रामण्णा म्हणजे आमचा विश्वासातला माणूस। हो अच्छा आई, रामण्णा कुठे गेलाय ग? बाजारात गेला असेल ना। रामण्णा म्हणजे रामण्णा आहे अगदी। घरातली सगळी धावपळ तोच करतो। अनुताई काही तुम्हाला लागलं तरी सगळं इथे जवळच आहे, म्हणजे बाजार, केमिस्ट आणि शिवाय रामण्णा आहेच। एक मिनिट, या बाई इथे राहणार आहेत? आई अगं इथे आपल्या घरात? तुला बोललो होतो ना मी की काहीही गरज नाहीये। हे बघा तुम्ही आई,
मनू तू मध्ये मध्ये बोलू नकोस. हे बघा तुम्ही कोणी असाल त्या, मला इथे कोणाच्याही सोबतीची गरज नाहीये. सॉरी, तुम्ही जाऊ शकता. प्लीज. का काही बोलायचं तुला? आई या विषयावर आपण नंतर बोलूया ना, या पाहुण्या. हे बघ, त्या पाहुण्या असतील ना तर त्या तुझ्या आहेत, माझा काहीही संबंध नाहीये. आणि जे काही शिष्टाचार तुला पाळायचे असतील ना ते तू पाळ. एकतर तुला परस्पर हा उद्योग करायची गरजच नव्हती, आणि मी एकटी राहते याचा अर्थ असा नाहीये की माझ्या डोक्यावर काहीतरी परिणाम होणार आहे. अगदी शहाणी सुरती बाई आहे मी, त्या विद्याशी पण मला एकदा बोलायचंय. अमेय काय आणि विद्या काय, दोघही एकाच माळेचे म्हणी आहेत. तुम्ही सगळ्यांनी मिळून घडवलं नाही कारस्थान? काहीही काय बोलतेस, कारस्थान काय, उलट तुला बरं वाटावं म्हणून. बाप रे, एवढी काळजी वाटते तुला माझी? म्हणजे वेगळा राहायला गेला नसतास तो. हे गेल्यावर तरी आई शिशी, मी परत पहिल्यासारखाच विचार करायला लागले. अग भाई, मला वाटलं गेला असाल हा सगळा प्रकार घडल्यावर. अलकाताई, मी जाणार आहे, डोंट वरी. अनुताई प्लीज, मिस्टर राजाध्यक्ष प्लीज. अलकाताई, तसा आपला एकमेकींशी काहीच परिचय नाही आणि असण्याचं काही कारणही नाही का? पण तरीही मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकत शांतपणे उभी होते. कारण काय माहितीये? कारण आता या क्षणी मला तुमचा खूप हेवा वाटतो. कसं असतं बघा ना, प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी जीवाचं रान करत असते, पण प्रत्येक लेकरू आपल्या आईच्या मायेची परतफेड करतच असं नाही. म्हणजे कसं आहे बघा, मलाही मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी, दोघही अमेरिकेत असतात, तिकडे स्थायिक झालेत. हा, पण म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल, मी पण एका सुखवस्त कुटुंबातली बाई आहे. दोन मुलं अमेरिकेत. नाही, माझी मुलं मला भेटायला येतात ना, दोन चार वर्षातून एकदा भेटायला येतात मला. पण तेव्हाही त्यांच्या भेटीतला शुष्कपणा जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यांचा सहवास लाभतो मला, आणि मी त्याच सहवासाच्या आधारावर पुढची दोन चार वर्ष सहज काढते. पण त्यांचा संसार सुखात चाललाय हो, नातवंड आहेत, सुखात आहेत ते दोघ सगळे. पण मी माझ काय, मी आहे सुख. भेटी लागी जीवा, भेटी लागी जीवा. पण तुमचा मुलगा बघा, अहो तुमच्या सुखासाठी तो आटापिटा करतोय जीवाचा हो. खरंच खरंच खूप हेवा वाटतो मला तुमच. अलकाताई, एक गोष्ट आहे, हे
आहे का राजाची? एक राजा आहे ना, एका चित्रकाराला सांगतो, अरे हे बघ मनाच्या दरवाजाचं चित्र काढ. मनाचा दरवाजा, चित्रकार काढतो चित्र, एक छान बदाम काढतो आणि त्याच्या हातमध्ये ना एक दरवाजा काढतो, सुंदर नक्षीदार देतो राजाकडे. राजा म्हणतो, वा वा चित्र खूप सुंदर आहे. अरे पण यातल्या दरवाजाला हँडल नाही आहे. तेव्हा चित्रकार म्हणतो, महाराज अहो मनाचं दार आहे, ते नेहमी आतून उघडत. बाहेरून नाही. मनाचे दरवाजे सताड उघडं ठेवणं फार कठीण असत. ज्याला जमत ना तो खूप मोठ्या मनाचा माणूस असतो. अहो ज्या माणसांना एकटेपणातही मानसिक आणि भावनिक आधाराची गरज लागत नाही ना, ती फार थोर माणसं असतात. आपण खूप साधी माणसं आहोत, आपल्याला नाही जमणार ते. आपल्याला कधीतरी केव्हा तरी मायेचा आधाराचा हात मिळावा असं नक्कीच वाटत. मिस्टर राजाध्यक्ष, राजाध्यक्ष येते मी. हलका ते कधीही कधीही एकटेपणा जाणवला आणि माझी गरज लागली तर हक्काने फक्त एक फोन कर, ताबडतोब हजर होईन. येते मी. हा हेलो. हाँ जी, मनोहर राजाध्यक्ष बात कर रहे हैं क्या? यस, हु इज दिस? जी मैं दिल्ली से बात कर रहा हूँ. दिल्ली? हाँ बोलिए. हाँ, नवकिरण अस्पताल से बोल रहा हूँ. हाँ हाँ. ये मिताली राजाध्यक्ष आपकी मिसेस है ना? जी हाँ. हाँ जी, जरा आराम से सुनिए, आपकी बीवी का यहां बहुत बड़ा एक्सीडेंट हो गया है. व्हाट? आपकी बीवी का यहां बहुत बड़ा एक्सीडेंट हो गया है. आपकी बीवी का यहाँ बहुत बड़ा एक्सीडेंट हो गया है. लेकिन डॉक्टर, एग्जैक्टली हुआ क्या है? देखिए, जब एक्सीडेंट हुआ तो आपकी वाइफ बेहोश हो चुकी थी. आपकी वाइफ को जो लोग हॉस्पिटल लेके आए और पुलिस ने जो मुझे जानकारी दी है उतना ही मुझे पता है. मुझे एक चीज़ समझ में नहीं आ रही कि अभी तक वो होश में क्यों नहीं आई.
उनका जल्दी से जल्दी होश में आना हमारे लिए बहुत जरूरी है। मला आता तुझी खूप गरज आहे रे। मने काय झाले? मी तुझा ऍक्सिडेंट झालाय। काय सांगतोय सर?